देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। सर्व जमलेले आपण सर्वच संघटनांचे पदाधिकारी, आज आपण सगळेजण संग्राम महिन्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला। पूर्वीच्या काळी म्हटलं जात होत 12 बलुतेदार आणि 12 बलुतेदारांच्या मध्ये एक संघटना, ही 24 संघटना। या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो अन्सारी भाईचा। अन्सारी भाई हे आमचे जुने सहकारी आहेत, खूप जुने, आणि साधारणतः 15 ते 20 वर्ष एकत्र काम केलं। 99 सालापर्यंत मी अन्सारी भाई पतंगराव साहेब सगळेजण सभेत असायचे। त्या काळात ते अतिशय सुंदर असं भाषण करत होते की ते भाषण किती ऐकावं, कोणी बंदच करू नये भाषण, अशी आमची तर इच्छा असायची। काही माणसं विद्वान असतात, बुद्धिवादी असतात, परंतु संधी आपल्याला जे मिळते ते आपल्या कर्मानुसार मिळत असते। आपण समाजामध्ये कसं वावरतो, आपण समाजाचं ऋण किती फेडतो, समाजासाठी आपण किती जगतो, याच्यावरती तुमच्या कर्माचं मोजमाप होत असतो। माणसं पैशाला अनेक मोठी होत असतात, पैसा प्रचंड मिळवणार मनुष्याला वेगळं तो माणूस मोठा होत नाही। तुम्ही समाजासाठी काय करताय, ज्या माणसानं समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं तीच माणसं खऱ्या अर्थाने मोठी झाली आहेत। अनेक माणसं आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिली, पैशानं प्रचंड घरगंजी आहेत, पण गावामध्ये सुद्धा त्यांना माणसं ओळखत नाही अशी माणसं आम्ही समाजामध्ये पाहिली। अनेक माणसं उत्तुंग काम करणारी माणसं आपल्या समाजामध्ये आहेत, त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईल। त्यामध्ये पतंगराव साहेब होऊन गेले, संजय काकांची प्रचंड काम करायची कॅपॅसिटी आणि रात्र दिवस झटण्याची कॅपॅसिटी, मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो। शंकर नाना त्यांचे प्रतिनिधी इथे येऊन बसले, काका 9 ते 9:30 वाजेपर्यंत इथे पोहोचणार आहे, कारण जे आतुरतेने त्यांची वाट पाहतात त्यांच्यासाठी ही सूचना काका 100% देणार आहे आणि संग्रामचा सत्कार करून जाणार आहे। मला या ठिकाणी समाज प्रबोधन करत असताना मुद्दाम सांगावं असं वाटतं आणि ते तरुणांच्यासाठी सांगावं वाटतं। या भागामध्ये सुसंस्कृत नेतृत्व असावं, त्याला अहंकार असू नये, समाजाचं हित साधावं या दृष्टिकोनातून तरुणांनी नेतृत्व तयार केले पाहिजे काय आणि चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे। आमच्या काळामध्ये पतंगराव साहेब होते, या ठिकाणी सदाशिव पाटील होते,
सदाशिव पाटलांनी कधी कुणाचा भेष मस्कर केला नाही. विटा चेअर माझं खानापूर अटपाडी मतदारसंघ माझा आणि ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे ही भूमिका घेऊन सनातनी आजपर्यंत काम केलं. मी या ठिकाणी संग्रामला सर्व तरुणांना सांगू इच्छितो, नेता आपला असा धर्मच चला की त्या नेत्याकडे कुठलाही अहंकार असला कामाचा नाही, त्याच्या पाय जमिनीवरती असावे. वैभव मला अनेक गोष्टीचा या ठिकाणी मुद्दा उल्लेख करायचा. नेता असतो वडील, कुणावरती टीका मनुष्याने मी करत नाही, पण अहंकार असतो मुलांच्या मध्ये. नेत्यांचे पाय जमिनीवर असतात वडिलांचे, पण मुलांना गरिबी माहीत नसते, त्यांनी काय झटके काढले हे माहीत नसते, त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवरती राहत नाहीत. म्हणून मी तरुणांना मुद्दाम सांगतो, जमिनीवरती पाय ठेवून वागा, तुम्हाला समाज मोठे करा, समाजाच्या हितासाठी काम करा, समाजाची सुख दुःख जाणून घ्या. ज्यावेळेला तुम्ही सुख दुःख जाणून घेता आणि माणसांच्या पाठीचे ठामपणे उभे राहता, कारण मी राज्यकर्ते अनेक पाहिले, कामापुरता यूज करून त्यांना सोडून देणारे राजकारणी मी अनेक पाहिले. परंतु या ठिकाणी काही राजकारणी असे आहेत की जेव्हा भावाची मंडळी सांभाळायची आणि त्यांना पूर्णपणे ताकद द्यायची तेव्हा आमच्या वैभवचे नाव येतो, कारण त्याने सांभाळलेली सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्या पाठीशी उभारण्याची त्याची फार भूमिका, हेच खरं नेतृत्व तयार होतो याच पद्धतीचं. संग्रामने बऱ्याच ठिकाणी संघर्ष केला, मी त्याला लांबून पाहत होतो, अलीकडच्या काळामध्ये तो जवळ आला आणि संग्रामचा संघर्ष पाहत असताना संग्रामने तुला एक सल्ला दिला, ओबीसी साठी काम कर, समाजासाठी काम कर, समाज तुला डोक्यावरती येईल, पण निस्वार्थीपणे काम करायची भूमिका तेव्हा. आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना अनेक मोठ्या नेत्यांशी संपर्क आले, प्रत्येकाच्या भूमिका पाहिल्या, ज्याने समाजाला मोठं केलं तेच नेते महाराष्ट्रामध्ये मोठे झाले, ज्याने समाजाला मोठं केलं, समाजाला ताकद दिली, समाजासाठी अनेक संस्था उभ्या केल्या. प्रामुख्याने मी काय कुठल्या पक्षाचा भांडील असं मनुष्य बोलणार नाही, तर सर्व पक्षातल्या असणाऱ्या नेत्यांनी कामुख्याने उल्लेखनीय अशी कामं आहे. आपण नेहमी चांगल्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा. राज्यकर्ते सगळे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात, काँग्रेसवाले सगळे महात्मा गांधींचा आदर्श घेतात, ज्या छत्रपतींचा आपण उल्लेख करतो त्यांचं सर्व चरित्र आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवायचं म्हटलं तर मला नाही वाटत त्या राज्यकर्त्यांना ते जमणार आहे. छत्रपतींनी जे कार्य केलं त्या कार्याची प्रेरणा द्या, महात्मा गांधींच्या कार्याची प्रेरणा घ्या. अनेक स्थानिक नेते आहेत की त्यांनी समाजामध्ये प्रचंड काम करून आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, अशा लोकांचीही तुम्ही प्रेरणा घ्या आणि प्रेरणा घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. राजकारणावरती नुसतं मार्गदर्शन होणार नाही, तर आपण उद्योगधंद्यामध्ये सुद्धा आपलं कौशल्य दाखवायचं का? कोणताही उद्योग उभा करणार असाल, ज्या उद्योग व्यवसायामध्ये आपण काम करतो त्या उद्योग व्यवसाय सुद्धा आपल्याकडे अभ्यास असला पाहिजे, आपल्या वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या वडिलांच्या काहीतरी मुलांच्या पण अपेक्षा असते. मी या ठिकाणी मी मुद्दावरून उल्लेख करेन, आमचे हनुमंतराव पाटील साहेब शिकलेले नव्हते, कमी शिकलेले होते, परंतु त्यांची एक इच्छा मोठी होती की माझ्या गावामध्ये एक शिक्षण संस्था चांगली उभी राहावी आणि ती शिक्षण संस्था सर्व समाजाच्या मुलांच्या कामाला यावी. हे मी हनुमंतराव साहेबांच्या तोंडचे शब्द ऐकलेले होते आणि त्यांची एक चांगली सद्विनय बुद्धी होती, त्याने ती इच्छा व्यक्त केली. त्यांच्या मुलांनी पूर्ण केली, अनेक विद्यार्थी आदर्श इन्स्टिट्यूट मध्ये काम शिकतायत आणि अनेक प्राध्यापक त्या ठिकाणी काम करतायत. मुलं असावीत तर या पद्धतीने काम करणारी मुलं असावीत आणि भविष्यामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी आई वडिलांनी सुद्धा आशीर्वाद दिले पाहिजे. आशीर्वाद देऊन जर तुम्ही मुलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला तर तुम्हाला पुढे जायला काही अडचण येणार नाही. या ठिकाणी बराच वेळ होतोय, संग्रामला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुझ्या आत्म चांगलं कार्य करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. त्याच्याबरोबर लहानाचं मोठं झालो, बरोबर वाढत असताना एकमेकांच्या सुखदुःखामध्ये पुण्याचा जरा योग आला
आणि आज त्याला मोठं झाल्यानंतर त्याच्या कर्तृत्वानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेनं तो मोठं झालाय हे बघण्याचा योग त्याच्याबरोबर बसून आज मला येतोय. त्याच्यासारखं नशीब बायासारख्या कार्यकर्त्याचं नसेल त्या माझ्या मित्राला पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नाना लहानपणापासून प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडायला लागलो. खरं तर घरची परिस्थिती, आपण ज्या समाजातून आलोय त्या सगळ्याच्या बरोबरीनं आपण एका वर्गात शिकत होतो, तिथं सुद्धा आपल्याला तुझा भाव असाय. एका बाजूला आमदारांचे चिरंजीव आणि एका बाजूला नगराध्यक्षांचा चिरंजीव, ह्या दोघांच्या मध्ये मग आपला समन्वय कसा ठेवायचा, आपल्या बरोबरचा कोण, आपला सहकार कोण असेल आणि कोण आपल्याला बरोबर घेऊन जाईल, माझ्या लहानपणी तुम्ही ओळखलं. आणि बरोबर एका बाजूला असलं धरून आपलं आजपर्यंत आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यातील राहिलो. खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नानाचा सत्कार करत असताना वयानं, अनुभवानं, कामानं आणि कर्तृत्वानं मोठी असणारी सगळी माणसं आज या निमित्ताने या व्यासपीठावर. एकेकाचं नाव किंवा एकेकाचं काम ऐकलं तरी आमच्या वया एवढा यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव असणारी मंडळी आज या निमित्ताने इथं सगळेजण उपस्थित आहे. मी थोडंसं शॉर्टकट घेतो आणि संजय बापूंनी ज्या सर्वांचा उल्लेख केला ते सगळे व्यासपीठावरती मान्यवर, कारण की त्यांच्याकडून काय राहिलं असेल तर त्यांना म्हणा माझं नाव घेतलं नाही. परत असं व्हायला माझ्याकडे परत आणखी मला आणखी काहीतरी कोण म्हणण्यापेक्षा नानाने जे बापूंनी जेवढी नावं घेतली तेवढे सगळे उपस्थित आणि त्यांच्याकडून राहिले असतील ते सगळे उपस्थित मान्यवर आणि संग्राम नानावरती प्रेम करणारे. मगाचपासून मी ऐकतो फक्त ओबीसी 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 असं म्हणताय, पण इथलं जर असेल जर उपस्थिती बघितली तर ओबीसीच्या बरोबर आमच्या इतर सगळ्या समाजातील सुद्धा मान्यवर या निमित्ताने इथं उपस्थित आहेत आणि मराठा समाजातील सगळ्यात जास्त मान्यवर इथं उपस्थित आहेत. हे सुद्धा दखल घेण्यात अधिक गोष्ट आहे, कारण होतं असं की शक्यतो मग अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं उगतच असं वातावरण होतं की आम्ही काय तुम्हाला बरोबरच घेत, तसं नाहीये. आज ज्यावेळी संग्रामच्या मांडीला मांडी लावून माझ्यासारखा मनुष्य बसत असतो त्यावेळी तो मोठा व्हावा, त्याच्या कुठला प्रसंग आला तर त्याच्या आधी आम्ही तिथं छातीचा कोट करून उभं राहावं आणि सर्वांना समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जायची भूमिका घेणारे आम्ही सगळेजण मंडळी या निमित्ताने इथं उपस्थित आहे. जरी संग्रामनं अडचणीच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळी ओबीसी आरक्षणाचा राजकीय आरक्षणाचा विषय ज्यावेळी आला त्यावेळी आग्रहाची भूमिका घेतली आणि तुमच्यासारख्या मान्यवरांच्या मदतीनं सल्ल्यानं या जिल्ह्यामध्ये एक चांगलं आंदोलन उभं करायचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये नक्की तो जेवढा हिरेबीन होता त्याच्या बरोबरीनं आमच्यासारखे पडद्यामागचे अनेक जण या निमित्तानं संग्रामला मदत करायला होता. आज ज्यावेळी संजय काका आज इथे उपस्थित नाहीये, येतील थोडा नंतर, त्यांच्या खासदारांनी सुद्धा त्याच्या बरोबरीनं त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथं जाऊन स्वतः त्या ओबीसी समाजाला हे राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आग्रही भूमिका या निमित्ताने घेतली. आम्ही वेगळ्या पक्षात काम करत असताना पक्षाची आमची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची यायच्या अगोदर आम्ही अशी विटा शहरामध्ये अशी भूमिका घेतली की नगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या निवडणुका होती त्या निवडणुकीमध्ये योग्य म्हणजे 27% जे राजकीय आरक्षण पहिल्यांदा होतं त्याच पद्धतीचं आरक्षण या निमित्तानं ओपन कॅटेगरी मधून सुद्धा देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय आम्ही पक्षाची भूमिका व्हायच्या आधी या निमित्तानं घेतला होता. त्या विठा नगरपालिकेची निवडणूक घेऊन संग्राम आणि त्याचे सर्व सहकारी त्या गावातील परिसरातील तालुक्यातील सगळेजण आमच्याकडे आले आणि त्याच्या आदरणीय सदाशिवभाऊ पाटील असतील आणि आमचे नेते आदरणीय अशोकभाऊ गायकवाड असतील यांना त्यांनी विनंती केली की भाऊ पुढे भविष्यात काही होईल आम्हाला राजकीय आरक्षण मिळेल त्यासाठी लागणार लढाई आम्ही लढू, पण विठे शहरात आणि परिसरात किंवा या तालुक्यामध्ये तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व आहात, आम्ही तुमच्याकडून असं आश्वासन आम्हाला अपेक्षित आहे की जर आरक्षण नाही मिळालं दुर्दैवानं तर आम्हाला त्या पद्धतीनं जे 27% होतं ते मिळालंच पाहिजे यांच्या अग्रिमाने आणि त्या दोन्ही नेत्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं. संग्राम 100% देशात काही महाराष्ट्रात काही हो पण विटा आणि खानापूर तालुक्यामध्ये 100% राजकीय आरक्षण आम्ही उपस्थित देऊ, ही महत्वपूर्ण भूमिका या निमित्ताने घेणारे हे सगळे मंडळी इथं उपस्थित आहे. शेवटी राजकारण समाजकारण करत असताना आपण ज्या समाजातून येतो त्याचं आपण देणं लागत असतो आणि ते देणं देण्याच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे. आज संग्राम तुला फार मोठी संधी या निमित्ताने मिळते. आज या सर्व नेते मंडळींनी आदरणीय कल्याणजी दळे साहेबांनी तुम्हाला फार मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. आज महाराष्ट्रभर काम करायची संधी या निमित्ताने तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. हे करत असताना तुम्ही 100% मला खात्री आहे की कधीही तुम्ही स्वार्थ बघितला नाही,
नेहमी पायाखाचा दगडच तुम्ही आजपर्यंत झालेला आहे. आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीत आज वैभव पाटील 16 वर्ष जर राजकारणामध्ये काम करत असेल तर जे काय माझे दिलीचे शिलेदार आहेत, जे माझ्या काय कुटुंबातले सदस्य आहेत की ज्यांनी मला मोठं होण्यासाठी त्याग केला, त्याच्यामध्ये संग्राम तू काय मजा असणार आहे. तर मग मला अभिमान आहे की असा एक सच्चा चांगला मित्र या निमित्ताने मला मिळाला आहे की ज्यांनी कधी स्वार्थ बघितला नाही. गरज पडेल तिथं जसं लागेल तसं त्याग करण्यामध्ये संग्राम कधी मागे बघत नाही. आणि मगाशी माझे मित्र प्रशांत कांबळे अनेक उदाहरण लहानपणाचे आमची सांगितले, शाळेत केलेल्या गमती सांगितल्या, काही संघटन कौशल्य त्या त्या वेळेचं आमचं जे होतं ते या निमित्ताने सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. आज सुद्धा या मित्राला मोठं होत असताना बघणं हे ह्याच्यासारखं सदभाग्य काय नाही. कारण आज व्यासपीठावरती माझ्या बरोबर माझे जे सवंगडी जे शाळेमध्ये आम्ही बरोबर होतो, म्हणजे आमचे प्रशांत कांबळे इथं उपस्थित आहेत, आदरणीय सचिन भैया इथं उपस्थित आहेत, आदरणीय मंगेशजी हजारे इथं उपस्थित आहेत, की ज्यांनी आम्ही अगदी शून्यातून म्हणजे हाफ चड्डीवरून आता फुल पॅन्ट मध्ये आलो तरी परंतु जे ऋणानुबंध आम्ही ते जपले ते ऋणानुबंध आज सुद्धा आम्ही टिकवतोय, ते पुढे चालवतोय आणि एक कौटुंबिक नातं या निमित्तानं आम्ही जपायचा प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे संग्राम आपण कुठल्या जातीत आपण जन्माला आलो पेक्षा आपण मित्र म्हणून राहिलो, घरचे म्हणून राहिलो, फक्त आपलं काय आडनाव आणि जात वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी एक आहे. त्यांना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एक राहणार एवढी या निमित्ताने नमूद करतो. पाठीमागच्या वाढदिवसाला अनावधान मी आलो नाही, ओंडळी बोलला तो नाना म्हटलं दाखवतो ज्यांना ओबीसींना काय कमी समजतंय दाखवतो तुम्हाला बरंच काय काय बोलला. आणि खरंच वर्षावरात इलेक्शन लागलं बरं दुसरा वाढदिवस लावला नाही तर काय खरं होतं माझ्याकडे अशी परिस्थिती माझ्यावरती पण आली होती. परंतु तुझ्यासारखा सच्चा मित्र मला माहिती आहे समजून घेण्याचं तुझ्याकडे मत मला फार म्हणजे कसं आहे माहिती का इमोशनल एकदम सेंटिमेंट माणूस भावनेच्या आधारावरती जाणार जरा कोण काही गोड बोलायचा अवकाश संग्राम आमचा ते काय धोका पण देतो त्याला मिळतो काही वेळ असे पण अनुभव त्याचे आले की त्याच्या ह्या मोठेपणाचा अनेक लोकांनी या निमित्ताने फायदा पण घेतला. अनेकांनी संघटनेत मोठं होत असताना अनेक जणांनी पक्षामध्ये मोठं होत असताना अनेकांना शून्यात मग आता कोणतरी कुठल्या पातळीवर जात असताना त्याचा पायरी म्हणून अनेक जणांनी वापर केला. एवढंच या निमित्ताने सांगतो तू केलेल्या कष्टाची चीज शंभर होईल पण जरा स्वतःला जरा शोधा जरा शांत डोक्याने आपण काय करतोय कसं करतोय कसं जाणार आहे भविष्यात त्याचा काय याचा पण जरा थोडासा विचार कर. समाजासाठी कर मी काय समाजाच्या याच्यासाठी म्हणत नाही नाहीतर दळे साहेब म्हणत जे काय सांगायला लागलाय मग आम्ही त्याला सर चिटणीस केला म्हणजे परत आम्ही त्याचा वापर करतो असं नाही सर. तुमच्या कामात घ्याच घ्या अगदी निष्प्रभ भावनेनं तो काम करेल पण राजकारणात मी सांगतो कारण मगाशी काय व्यासपीठावरती काय वक्ती आले म्हणले जरा तुम्ही बघा त्याच्याकडे जरा चांगली संधी द्या वगैरे वगैरे अरे म्हणणाऱ्यांनीच आधी सुरुवात करावी ना. मनाच पैकी म्हणलं तर काय अडचण नाही माझं तो व्यासपीठ दुसरे काय काय अडचण आहे जेवण करून देणारे दिलंय सगळी व्यवस्था आहे आपण पण ती येऊन बोलायचं पण बोलत असताना आपण जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे की अशा एखाद्या कार्यकर्त्याला भविष्यात राजकीय संधी मिळणार असेल किंवा तशी जर निर्मित झाली तर आपण पुढे होऊन त्याला आपण संधी दिली पाहिजे ही भूमिका सुद्धा या निमित्तानं सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि संग्राम थोडस सर म्हणजे नाही का वाहतर हाताला जरा थोडं आपले पण महत्व या निमित्ताने अधोरेखित करून तुम्ही जावं अशी अपेक्षा या निमित्ताने मित्र म्हणून तुझ्या कडून व्यक्त करतो. पुन्हा एकदा सदिच्छा शुभेच्छा देतो तू मोठा व्हावा तू मोठा येताना आमचं बोट आपलं म्हणजे तुझ्या बोटाला आम्ही धरून येतो आम्हाला पण बरोबर घ्या तू राज्यात पोहोचला अजून आम्ही भेटतच नाही तर आम्हाला पुढे जात असताना तुझी पण या निमित्ताने होय ना दादा म्हणजे बघा ना आम्हाला तुम्ही पोस्ता बसला बरंच काय काय बोलले तुम्ही सगळे म्हणले आमच्या समाजाला तुम्ही असं करताय अहो नाना तुम्ही आपल्याला सांगितले की नाही दादा भविष्यात काय लागेल असेल नाना तुमच्या मागे बोलणार नाही मी माझी बोलतोय असं नाही सगळं समाजातले सगळे लोक उपस्थित नानाने मला सांगितलं दादा तुम्ही काम करताय चांगलं करताय आणि ही सगळी व्यक्तिमत्व आहे ती चांगल्याच्या पाठीमागे उभा राहणारी व्यक्तिमत्व चांगल्याच्या मागे आमचं जरी उद्या चुकलं तर कान धरून आम्हाला सांगण्याचं तेवढी ताकद किंवा तेवढी हिंमत किंवा तेवढा अधिकार या निमित्त ह्या मंडळींना आहे. त्यामुळे मी नाना या निमित्ताने सांगतो की भविष्यकाळ फार चांगला आहे चांगले चांगले विचाराचे लोक चांगल्या चांगल्या पद्धतीने आज राजकारणात आमच्यासारखे युवकांना आज या निमित्ताने संधी भविष्यकाळामध्ये मिळेल पण हे करत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीमागे राहावं अशी माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. माझा चांगला आज योग कारणामध्ये आज पहिल्यांदा महाविकास आघाडीची झाली म्हणजे विठ्ठलराव सामुंगे आत्ताच इथून गेले बोलून आणि आमचे संजय बापू कुठे गेले हा ना हा आहेत संजय बापू आहेत आणि मग आम्ही आणि अशोक भाऊ आम्ही सगळे जण मंडळी इथं एकत्र आहे. आमच्या आता या निमित्तानं गोविंद तुझ्या वाढदिवसाने आमचा आमचा जो जुळ आज आम्ही आहे फक्त आता नाना तुमची काय अडचण नाही सर
जे जरी तिकडे असतील ते मनाने इकडे असतील त्यांनी आपल्या सगळ्यांनी एकत्र लिहिल्या आणि या मतदारसंघात परिसरात आणि चांगलं काम करण्याच्या पाठीमागे ताकद उभं करूया एवढी माझी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. सगळा पुन्हा एकदा वाढदिवसाला भरभरून शुभेच्छा देतो. तुझ्या इच्छा करते सगळ्या पूर्ण होत अशी अपेक्षा व्यक्त करून माझं आपल्याला मनोगत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझे मित्र आणि आज मला ज्यांचा आवाजून उल्लेख करावा लागेल हे कार्यक्रम करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला मदत केली तो गोपांना तर मला शंभरही नावं झाले असतील. माझ्यावर माझे असणारे मित्र आहेत बुधवाने सर आहेत सचिन भाई आहेत संजय काका प्रशांत अप्पा आणि त्याचबरोबर मला धाकट्या भावाप्रमाणे तिने मदत केली माझ्या श्री विकास विनोद मेनोदी माधव पांडाप्पा आणि कोण राहते का विकास आम्ही बाहेर मला दोष आहे ही सर्व मंडळींनी जीवात रान केलं या 8 दिवसात आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. या मी आतापर्यंत बरीच पदं भोगली. मी भाजपचा तालुका अध्यक्ष होतो युवा मोर्चाचा भाजपचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो. पण तसं मी बापूंना धन्यवाद देतो. बापू तुम्ही मला ह्या ओबीसीच्या संघटनेत काम करायची संधी दिली कारण मी पक्षाचं काम करून जेवढं मला मिळालं नाही तेवढं मला समाजाचं काम करून मिळालं. कारण आज जर तुम्ही सोशल मीडियावर बघितली ना छोट्यातला छोट्या माणसांनी सुद्धा आपण फेसबुक पोस्ट टाकले छोट्यातल्या छोट्या माणसांना ट्रक ड्रायव्हर असू द्या एसटी कंडक्टर असू द्या आणखीन फळ विक्रेत असू द्या तिने सुद्धा माझं स्टेटस ठेवलंय त्या लोकांना मी ओळखत पण नाही. ही समाजाची ताकद आहे. दादा तुम्ही मला 3 लाखाच्या म्हणला की माझ्या सभा गरीबाचे घेतात त्याच्यात एक शेर आहे माझ्याकडे म्हणून मग सुंदा पोग त्याच्याकडे माझा एक शेर आहे. मला कळत असतं पुट्टा माणूस मला फसवतो मी एखादी अडा नाही कारण मित्र आजूबाजू माझ्यापेक्षा काहीतरी परंतर दिले पण माझा एक स्वभाव असा आहे मी जन्म मृत्यू मानणारा माणूस आहे आणि ह्या निसर्गाची निर्मिती मातीतनं झाली आहे येणारी प्रत्येक गोष्ट मातीतून जन्माला आली आहे आणि 50 वर्षानं 100 वर्षानं 200 वर्षानं 400 वर्षानं ती वस्तू परत मातीतच जाणार आहे. त्यामुळे मी कधी पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या मागे लागत नाही कारण मला माहित आहे ज्याने समाजाचं काम केलं त्याचं नाव राहिलं जो प्रतिष्ठेच्या मागे लागला त्याला माणसं 2-4 वर्षात विसरून गेली. कारण तुम्ही विचार करा 2022 साल चालू आहे आज 2022 मध्ये आज ह्या भारतात कितीतरी लोक महाग लोक जन्माला आली मरून गेली आपण किती लोकांची आठवण ठेवू शकतो. तुम्ही मला सांगा ह्या 2000 वर्षात आपण खतुल्य म्हणलं 10 लोकांची नावे घे लक्षात असली तर आपण कोणाला नाव घेऊ शकतो. आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणखीन बरे असतील आताच्या काळात महात्मा गांधी अटल बिहारी वाजपेयी आताच्या राजकारणात म्हणले तर असे आपण ठराविक फक्त 10-15 नाव आपण आढळू शकतो. म्हणून मला सांगायला मुद्दा एकच ह्या सगळ्या लोकांनी दादा समाजाचं काम केलं स्वतःला कधी विचार केला नाही. मी त्या विचाराचा माणूस आहे. मला काय पैसा कमवायचा नाही मला कुठल्या निवडणुकीला उभा राहिला नाही मला बस सांगतो मी मला त्या गोष्टी रसच राहिल्या नाही. आता समाजाचं काम करायचं शिबीर भाईसारखं मी आदर्श घेतलाय. शिबीर भाईचा मी एका मोठा फॅन आहे. मी ज्या ज्या माणसांना म्हणलो तुम्हाला शिबिरांचा माहित का एका सेकंदात मी माणूस म्हणतो आम्हाला माहित आहे त्यांचं नाव आहे माणूस किती साधा हो दादा. आज पण राष्ट्र आज देशभर त्यांचं नाव आहे. आज त्या माणसांच्या मुळात इतर लोकांना आमदार खासदार होता आलं. आज दिलीप कुमार सरकार एवढा मोठा अभिनेता आज त्यांच्यामुळे राज्यसभेचा खासदार झाला किती मोठं त्यांचं त्याग असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी. मग मलाही कधी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतून आपणच प्रत्येक गोष्ट राजकारणात मागे लागण्यापेक्षा आपण समाजाचं काम करून करूया ना. आता माझे 43 वर्ष पूर्ण झाले आज राहिले 22 वर्षात 5-5-25 वर्षात समाजाचं काम करूया. अनेक दिवस मरून जरी गेलो मी तर पुढच्या 22 वर्ष मला लक्षात ठेवावं लोकांनी इतकं चांगलं काम माझ्या माझ्यातून घडावं की परमेश्वर आता तुम्हाला सांगतो मी 2 मिनिटात झोपतो कारण दिवसभर मी काही कोरवडी केलेलं नसते त्या काही प्लॅनिंग केलेलं नसते तिथं काय लाव तिथं पांढरं लाव ह्याचं काय करतो त्याचं सांग त्याचं हे लाव काय सांग असं काय स्वभाव राखतात नाही. त्यामुळे मी प्लेन माइंडेड माणूस असल्यामुळं 2 मिनिटात झोपून जातो. बापून सुद्धा सर्वांना वाटलं माझ्या मला जवळ घेतलं म्हणतं का आता नाना माझ्याकडे ऍडजस्ट होते का पण बापूंच सुद्धा माझ्यापर्यंत आलं. आज बापू
कुठेही घेऊन जायला म्हटलं तर मला घेऊन जातात. मी ज्या ज्या लोकांच्या पैसे राहिलो त्या त्या लोकांच्या पैसे मी प्रामाणिक राहिलो. ज्या लोकांनी माझे विश्वास नाही ठेवला त्या लोकांना भविष्य बंद करायला असेल. आता काही लोकांनी माझा विश्वास नाही ठेवला तालुक्या संपून गेले. पण मी जिथं राहिलो तर दादा प्रामाणिक राहिलो की तुम्हालाही माहिती माझा सर्व कसा आहे. मला सांगायचं दादा फक्त एवढंच आहे की येणाऱ्या पुढच्या काळात जे समाजाच्या दृष्टीनं तुम्ही तसं मी तुम्हाला दादा मानतो कारण का अहमदराव साहेबांच्या संसारात तुम्ही तयार झालाय. मी शाहू महाराजांचं काम बघितलंय. त्यानंतर ह्या महाराष्ट्रात जर मले साहेबांची आपल्या अहमदराव साहेबांचं जी कामाची पद्धत ही शाहू महाराजांचीच होती. तुम्ही विचार करा शाहू महाराजांनी त्यांच्या शहरात त्यांच्या संस्थानात जातपात मानली नाही. गोरगरिबांना न्याय दिला. ओबीसी समाज असल्या मातंग समाजाचा कुठल्याही समाज समाजासाठी त्यांनी शाळा खुल्या केल्या. जे जे त्यांना करता आलं त्यांच्या संस्थानात ते छोटंसं का असं नका साहेबांचा थोडक्यात आवाज थोडा कमी असेल पण तिने आपल्या तालुक्यात करून दाखवलं. आज त्यांचे संस्कार तुमच्या असल्यामुळं तुम्ही कधी जात पात मानली नाही. म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही आमचे मित्र आहात आणि ह्याच्यामध्ये काळात आपली मैत्री भविष्यात राजकारणात आपण कुठं असो नसो मला माहीत नाही पण आपली मैत्री आयुष्यभर राहील ही ग्वाही मी ह्या निमित्तानं देतो. आणि बापू तुम्हाला एक सांगतो मी एक ठरवून टाकले की येणाऱ्या पुढच्या काळात आपण एक दोन तीन असे विषय घेऊया ओबीसीसाठी तर इतिहास बदलला पाहिजे. दलित आव्हान माझी विनंती आहे कारण आज बघा एखाद्या कुटुंबात जर 10 लाखाची प्रॉपर्टी जर असेल तर आई वडील ती प्रॉपर्टी 2 मुलात 5-5 लाख लागून घेतात. तर आज आपण 50% जर जास्त असू तर सत्तेतला वाटा 50% आपल्याला काय मिळत नाही त्यामध्ये आपण काय बांधत नाही. आज सरपंच जर ओपन ओपत जर पडला तर उपसरपंच हा ओबीसीच होता होऊ नये. आज आमचे गुमत नाही ह्या संदर्भात की आम्हाला काय वाटतं की ओबीसीना सुद्धा निम्मा वाटा सत्तेचा मिळाला पाहिजे. ह्या मुद्द्यासाठी आपण सर्वांनी एकदा राज्यव्यापी आंदोलन करूया लोकांच्या डोक्यात घालूया. का होत नाही का होत नाही हे विषय कारण मला असं वाटतं की विषय दादाला थोडा अवघड आहे. मी लोकांना पत्ता सुद्धा विषय अवघड आहे पण ह्याच्यावर काम केलं तर 100% हे न्याय मिळेल. पण आम्ही कुठं स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतच मागतो ना. आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतच सत्तेला निम्मा वाटा द्या. तर ह्याच्या पुढच्या काळात बाबू मला असं वाटतं ह्या मुद्द्यांनी काम करावं. तुम्ही त्यासाठी मला आणखी काय तुम्हाला वाटलं मार्गदर्शन तुम्ही मला मार्गदर्शन करावं. कारण मी आता बघतोय बापू आपण नुसतं आरक्षण जर केलं आरक्षणामध्ये थोडंफार आपण जर काम केलं तर आज लोक आपले लोक आपल्या व्यक्तीप्रेम करतात. तर अशा ह्या मुद्द्यावर नगर आपण कमीत कमी 10-5, 5-25 हजार लोकांना आज महाराष्ट्रात न्याय मिळेल. तर दादा हे विषय फार अवघड आहे. आणि आता सांगायचं म्हणजे आता तुम्ही दादा ओबीसी अन्याय कसं होतो मी काही सारखं ओबीसी करत नाही दादा. परवा नायगोडचा जो किस्सा झाला आज तो की त्यांना घर एकच जमीन नाही त्यांनी अतिक्रमणामध्ये घर बांधलं. 35 वर्ष झालं त्या घरात राहतात आणि ते घर गावातल्यांनी पाडून टाकलं. आता त्या घरातली परिस्थिती अशी आहे की त्यांनी 12-13 लाख रुपये कर्ज काढलं होतं ती घर बांधायला. त्यातले 8-9 लाख रुपये फेडायचे बँकेचे बँकेचे हप्तू चालू तर आणण्याचं घर पडलं. त्या माणसांना राहायचं कुठं त्यांना घरच नाही. तर मी ह्या माझ्या वाढवसानिमित्त आज धारण करतो ती जी काय 2 घरं पडली असती ज्या त्या 2 घरांना जर काही माझ्याकडे मदत द्यायची असेल तर मी त्या प्रत्येक कुटुंबाला 1-1 लाख रुपये आज माझ्या वाढवसानिमित्त देतो. तुम्ही ज्यावेळी घर बांधायचं कारण तुम्ही ज्यावेळी घराचं काम करता असाल त्यावेळी तुम्हाला मी एमएमना मी दादा संजय काका असते आपल्या खासदार ज्यावेळी येतील त्यांच्या हस्ते त्यांना आपण चेक देऊन टाकू आणि त्यांना पूर्ण फुलाची तापेल म्हणून मी माझ्या वाढवसानिमित्त मी त्यांना मदत करणार आहे. मी तुम्हाला ह्याही प्रथम सांगतो ह्याच्या पुढे कुठेही अन्याय झाला काय झाला तर आपण शांत बसायचं नाही. आता आपल्याकडे एमएमना नाही नानाचा एक फोन जरी केला नानाचा एक जर फोन केला तर पुढचा काही नादाला लागत नाही तो घोळच लागतो. आता नगर दादा ब्रह्मा हा तेवढं बेस्ट आहे. तेवढं तेवढं त्यांचा आयडी तयार झाली आहे. नगरपालिकेच्या वतीने
मला म्हटल्याप्रमाणे दादा तुम्ही थोडक्यात लक्ष घाला, कारण अतिक्रमण म्हणजे 35-40 वर्ष राहणाऱ्या लोकांना जागा कायम करून देण्यासाठी तेवढे अधिकार असतात कलेक्टर साहेबांना. तुम्ही काका असू द्या, तुम्ही दोघांना लक्षच घातलं तर गरिबांना न्याय मिळेल. आणि हा चांगला मेसेज हा तालुक्यात पूर्ण कारण हा विषय जवळजवळ विकास करून गेला आता हा विषय. हा म्हणजे एक चांगला मेसेज ह्या महाराष्ट्रात जाईल. आणि आता दादा काही जास्त बोलत नाही, वेळ झालाय भरपूर, 9-9 झाले, लोकांना तर जेवायचं आहे. पण तुम्ही मला जे म्हणलेल्या मुद्द्यावर फक्त जाताच एकच सांगतो, तुम्ही म्हणला माझा वापर करून घेता राजकारण तुम्ही खरंय खोटं नाही, तुम्ही खरंच बोलाय, मी काय तुम्हाला त्याबद्दल हे म्हणणार नाही. पण त्यांना एकच सांगतो मी, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, आज तुम्हारा वक्त आया है मेरा दौर आएगा. आणि एवढं बोलतो आणि सांगतो जयंती मला. संग्राम नाना ओबीसी समाजाच्या हृदयावर कोरलेले नाव, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी खरं तर आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करलेले केलेले जमलात, हीच खऱ्या अर्थाला संग्राम नानांच्या कामाची खोच पावते. त्यामुळे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. मी मनापासून शब्बीरभाई अंसरेला विनंती करतो की त्यांची तब्येत बरी नसताना देखील माझ्या विनंतीला मान देऊन संग्राम नानांच्या प्रेमाखातील ते एवढ्या लांब आले. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो शब्बीरभाई की तुम्ही आमच्यावर असा मुलाचा आशीर्वादाचा हात इथून पुढे असा ठेवा. तुमचं मनापासून स्वागत. आदरणीय कल्याणजी दळे ओबीसी विजयंती बहुजन परिषदेचे ते आमचे कार्याध्यक्ष आहेतच, पण 12 बेरोजगार संघटनेचं फार मोठं काम आदरणीय कल्याण दळे साहेबांचं. कुणाला माहित असलं तर मी सांगतो, स्वतःच्या घरची भाकर बांधून एका शब्दावर फक्त लाख लाख लोकांची सभा गाजवणारा माणूस म्हणून कोण असेल तर आदरणीय कल्याण दळे साहेबांचं नाव घ्यावं लागेल. ही एवढी मोठी लोक या ठिकाणी येतात. आदरणीय अरुण खरमाजी आमचे राज्याचे समन्वयक आहेत, त्याचबरोबर प्रतापराव गुरु त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा राज्याचे गुरु समाजाचे अध्यक्ष ते या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत. आमचे नंदुरबाव असतील, सभापती असतील, राजू चिखलकर असतील, कृष्णा कॅकोड असतील, संजय राजे असतील, या नगरीचे आमचे मित्र आणि हा संग्राम नानावर प्रेम करणारे. मी त्यांना काल निमंत्रण देताना म्हणलं आमच्या संग्राम नानांचा उद्या वाढदिवस आहे, ते म्हणले बापू आमच्या म्हणू नका आपल्या म्हणा. म्हणजे आता आपले आहेत तर म्हणजे तुमच्या सोबत आपले येते काय बघावं. ते आमचे मित्र आदरणीय वैभव दादा पाटील, त्याचबरोबर या नगरीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक भाऊ हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आदरणीय कल्याण दळे साहेबांनी परवा दिवशी योगायोगानं आम्ही पुण्याला वडेट्टीवारांच्या बरोबर मिटिंगला गेलो होतो, राज्याचा दौरा ठरवत होता, त्यावेळेला मला सहज दळे साहेब बाजूला घेऊन म्हणले बापू मला एक राज्याला सचिव पाहिजे आणि माझ्या नजरेमध्ये राज्यामध्ये एकच माणूस दिसतोय. म्हणलं कोण? म्हणले संग्राम नाना माझ्या स्वभावाशी मिळता जुळता दिसतोय, मला जर बरोबर घेतलं सचिव म्हणून तर मला राज्यामध्ये काम करायला सोपं जाईल. मी म्हणलं नानाला विचारतो, नानाला बाजूला घेतलं, नानाला म्हणलं चालतंय का तुम्हाला? नाना म्हणले बापू जो तुम्ही सन्मान कराल तो मला मान्य आहे. म्हणजे एकाच स्वभावाची दोन माणसं राज्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी त्या ठिकाणी आल्यामुळं आम्हाला त्याचं एवढं मोठं समाधान आहे. कारण काही वेळेला खरमाटे तापट आहे, काही वेळेला आम्ही तापट आहे. म्हणजे काही वेळेला गरम गरम तपन गार करणारी माणसं सुद्धा या ठिकाणी काम करायला लागतात. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी संग्राम नानाचं काम पाहिलं असेल, संग्राम नानासारखा माणूस ओबीसी साठी स्वतःच मुंडन करून घेतलं, आपल्याला माहिती आहे मुंडन कधी केलं जातं, पण समाजाला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी स्वतःचं मुंडन करून घेतलं आणि ओबीसीच्या प्रश्नांना सातत्याने न्याय देणारा, सातत्याने झगडणारा, सातत्याने वेळ देणारा, वेळ प्रसंगी खानापूर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये शाखा बांधणीचे काम या ठिकाणी संग्राम नानाने केलं आणि म्हणून त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्माननीय विठ्ठलराव साळुंखे आपल्या शुभेच्छापूर मनोगत व्यक्त करावाची आपणास विनंती करतो. संग्राम नानांचा आज वाढदिवस आणि बहुजन एनडी परिषदेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल आज सत्कार सोहळा संपन्न होतोय. त्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते आणि आपल्या विभागाचे भव्य आमदार माननीय वैभव दादा
उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बहुसंख्येने उपस्थित असणारे आपण सर्व संग्राम ज्ञानावरती प्रेम करणारे सर्व सदस्य, खर तर आज सुवर्णयोग आहे. नानांचा वाढदिवस आणि नानांची या पदावरती निवड झालेली आहे. आपली सर्वांची उपस्थिती हीच नानांच्या कामाची पोचपावती आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन आपलं काम बघून समाजाचा आणि ओबीसी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी खर तर खूप प्राथमिक लेवलला कष्ट घेतले. मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. सगळा समाज एकत्रित करणे, परंतु ओबीसी समाजातील सर्व जाती एकत्रित करणे, सर्वांच्या गाठीभेटी घेणे, हे तसं सोपं काम नसतंय. तरी पण संग्राम नानांनी या गोष्टीची जिद्द ठेवून सर्वांना तालुक्या पातळीवरती, जिल्हा पातळीवरती एकत्र करण्याचं काम केलं आणि आज तुमची जी उपस्थिती दिसते यावरून त्यांच्या कामाला खऱ्या अर्थानं यश आल्याचं दिसतंय. कारण शेवटी आपण एकत्रित आल्याशिवाय कोणत्याच गोष्टीवरचा मार्ग निघत नाही. आणि मध्यंतरीच्या काळात विविध विषयावरती, ओबीसी समाजाच्या विविध विषयावरती मोर्चे असतील, आंदोलन असतील, या सर्व शासकीय कार्यालयावरती त्यांनी मोर्चे काढून आंदोलने करून ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा, त्याबरोबर आरक्षणाचा सर्वात मोठा मुद्दा त्यांनी उचललेला होता. आणि खरंच ते एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे झाले की त्याची दखल शासनाला शेवटी घ्यावी लागली आणि त्या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय झाला. अजून ओबीसी समाजाच्या खूप मागणी आहे, त्यासाठी त्यांचा पाठपुरावा हे सातत्यानं असतो. आपला सर्वांचा पाठिंबा त्यांना असणं तितकंच गरजेचं आहे. आज त्यांची या पदावरती निवड होते हे आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं खर तर अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांच्या मिळणाऱ्या या संधीचा मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र ओबीसी संघटनेच्या सरचिटणीसपदी नानांची निवड झाली आणि या निवडीच्या निमित्तानं आणि नानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथे उपस्थित सर्व क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर आणि नानांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व बंधू मित्र, खर तर नानांचा आणि आमचा गेल्या 10-15 वर्षापासून मित्रत्वाचा संबंध आहे. या संबंधाचीच जाणीव ठेवून या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित झालेलो. नानांचं नेतृत्व अतिशय गतीनं पुढे जात आहे. त्या नेतृत्वास आपण सर्व ओबीसी समाजानं पाठिंबा देणं आणि त्यांना आधार देणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा नाना जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, या माध्यमातून नानांना ताकद द्यावी अशी मी आपल्या सर्व युवक मित्रांना विनंती करतो. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी नानांनी ओबीसीचं आंदोलन केलं आणि त्या निमित्तानं नानांचा एक फोन आला की तुमच्या सर्व घाटमाथ्यावरील ओबीसी समाजातील बांधवांना आपण घेऊन यावं. आम्ही 5-6 गाड्या भरून आमच्या सर्व खानापुरातील ओबीसी घाटमाथ्यावरील सर्व ओबीसी बांधव घेऊन त्या निमित्तानं तिथं आलो आणि त्या आंदोलनाला योग्य प्रकारे नानांनी मार्गदर्शन करून शासनानं दखल घेतली. ही निश्चितपणे नानांच्या बाबतीत अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सुद्धा नानांनी गेल्या मगाशी संदर्भात त्याने उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या वाढदिवसात आणि नाना त्या वाढदिवसात जमीन अस्मानचा फरक आहे. असंच लोकांचं आपल्यावर प्रेम राहावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपण दिवसेंदिवस आपलं मित्रत्व भरत जावं
अशी मी पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या संपूर्ण खानापूर गटमातेच्या आमच्या खानापूर नगरपंचायतीच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जगासाहेब अध्यक्ष साहेब, विनंती आहे जर मला परमिशन हिंदीमध्ये बोलायचं दिली तर, नाहीतर मी मराठीमध्ये भाषण करू शकतो. आजच्या या संग्राम महिन्याचे वाढदिवस सत्कार समारंभ ते सर्व आता नाव म्हणजे आदरणीय सर्व. खरं म्हणजे मी कोणाच्याही वाढदिवसासाठी जातो, माझे बरोबर फार मोठे प्रिन्सिपल दिलीप कुमार होते, त्यांचाही वाढदिवस होता तर मी त्यांच्या वाढदिवसामध्ये जातो. पण मला बापूचा फोन आला आणि बापू म्हणले की अरे आपल्या संग्राम नाना आहे ना, त्यांचा वाढदिवस आहे, तुम्हाला यायलाच पाहिजे. मी कोणाचे वाढदिवस जात नाही ना शब्दी तुम्हाला या. माझं कारण काय आहे या वाढदिवसाला यायचा? मी वाढदिवसासाठी नाही आलो, आशीर्वाद देणार त्याला. पण एक तरुण माझा वय झालेला आहे 75 वर्षामध्ये आहे, 42 वर्ष मला झालेले आहे घरबार सोडून मी काम करतोय. तुम्हाला छोटासा इतिहास सांगतो. आता माझे आमदार होते सदाशिव पाटील होते, आमचे बरोबरच होते. 1995 खानापूरला ते निहार शिकलकर याची आई आम्ही सर्व उपोषणला अमरण उपोषणला बांधलो होतो. शहाबुद्दीन शिकलकर होते, ओबीसीला दाखला मिळत होते. आणि बात राहतो आम्ही अमरण उपोषणला बसलो. सदा भाऊला माहित पडलं की आम्ही अमरण उपोषणला बसलो. त्यांनी ते प्रांताला सांगितलं की नाही आम्ही जिहार काढलेलं आहे. शरद पवारांनी त्यावेळेस जिहार काढलेला होता की यापुढे कोणत्याही धर्माच्या बंधनाला नव्हता, मुस्लिम सही द्या पर वगैरे तरी ते अगदी स्पष्ट होता. स्पष्ट असतानाही दाखला खानापूर मध्ये मिळत नव्हता. मी 95 गोष्ट सांगतो. आणि त्यावेळेस पहिला दाखला शिकलकर समाजाला सांगलीला आमचे आमदार साहेब त्यांनी प्रांताला सांगितलेलं आम्हाला आमच्या उपोषण सोडून दिलेलं आहे. तर मी तर नेहमीच ओबीसी साठी, कारण की माझे गुरु ऍडव्होकेट जनार्दन पाटील त्यांनी प्रेरणा दिलेली होती. मंडल आयोगाचे आज लढाईमध्ये जाणारे जेलमध्ये आता कोणीच राहिलेले मी एक का आहे जो मी फार दिवस जेलमध्ये गेलो मंडल आयोगाची लढाईमध्ये. पण आता तरुण पाहिजे, जरुरी आहे. गणेश साहेबांनी जसं सांगितलेलं आहे तर संघर्ष नाना हे तरुण लढवय्या आहे, ओबीसीचा एक लढवय्या आहे. म्हणून मी आज या इंटरव्यू वाढदिवसाचा एक ओबीसीचा लढवय्या आहे म्हणून वाढदिवसा निमित्त मी आलेलो आहे. पण एक ओबीसीचा सच्चा आणि हे तरुण पाहिजे, आता लढवय्ये पाहिजे. आणि आमचे आदरणीय गणेश साहेबांनी त्यांची पसंत चांगली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते कारण की 12 मतदारांचा जे संघटन जमलं आहे कोणाला जमत नव्हता ते गणेशांनी केलेलं बरोबर आहे. जे बापूंनी सांगितलं की गणेशांनी ते केलेलं आहे बरोबर माहित आहे. फार कमी वयाने माझ्या बरोबर आहे ते, जेव्हापासून माझ्या बरोबर आहे. मला ते गुरु म्हणतात, मी गुरु नाहीये त्यांचा. पण ते मला मानतात की तुम्ही गुरु आहे, माझे गुरु आहे. पण तुम्ही त्यांची चॉईस जे आहे ते बरोबर आहे. पण बापू असं करू नका, आम्ही तुम्ही एखादी बांधली त्यांना बोलत की आम्ही कोणत्या राजकीय पक्षामध्ये जाऊ देणार. तुम्ही सर्व राजकीय पक्षामध्ये आणि नानाला का नाही बाबा, काय अन्याय नाना मान्य आहे ना असं राहू द्या. ते लढाई करणारच आहे. पण तू त्यांचं मंदिर कुठे झाला ठीक आहे, पाटील साहेब इंडियाने जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. तुम्ही म्हणले की कोण कुठे जाणार आहे, कुठे जाणार आहे, काय करणार आहे, त्याचं काय भविष्य सांगता येणार नाहीये. पण एक चांगली लढाई आहे हे बरोबर आहे. आणि नाना हे लढाई लढणार आहे म्हणून त्यासाठी मी त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. माझी तब्येत बरोबर नव्हती 3-4 दिवसांपासून, नानाच्या बरोबर
युगेंद्र साहेब म्हणाले तुम्हाला याचं 24 मध्ये टार्गेट आहे आणि जे जे त्यामध्ये 20 मध्ये होणार आहे करणार आहे नंदना मी त्यांचे वाढदिवसची हे शुभेच्छा देतो आणि जिओ हजारो साल अब हजारों साल की हो एक लाख साल नाना तुम ओबीसी के ऐसे लावैया नेता बनो जिस तरीके से गोपीनाथ मुंडे ने पार्लियामेंट को हला दिया था पार्लियामेंट को बंद करा दिया था वो ताकत मैंने तुमने पैदा करो तुम्हारे साथ एक बड़ी टीम है अगर से तुम वो लड़ेंगे तो हम जाए बिल्कुल लड़ सकते हैं लड़ेंगे और नाना लड़ेंगे यही बात कहते हुए अपनी बात को खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय सांगत होते कि बाबा आपण ओबीसी अन्याय झाला विदर्भामध्ये गोवारी समाज या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडलेला आहे आणि ओबीसींच्यावर अशा पद्धतीचा राजकीय आणि सामाजिक अशा पद्धतीचा अन्याय होतोय आणि या संदर्भामध्ये या खानापूर तालुका असेल सांगली जिल्हा असेल आणि सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्या काही जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला त्यांनी आपल्या कामाची सुलूक दाखवली आणि ओबीसी समाजाला जागृत केलं त्यामध्ये जी काही आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचा मला योगाला माझ्या बरोबर एम एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहनराजी मध्यनाला होते बरीचशी सगळी मंडळी आमचे काशीदार असतील अशी सगळी मंडळी या निमित्ताने एकजूट झाली आणि हा बहुजन समाज जो विखुरलेला समाज होता या समाजाला जागे करण्याचं काम सन्माननीय संग्राम नानाने केलेलं होतं नानांनी याच्या अगोदरचा वाढदिवस ज्यावेळा नागेवाडीमध्ये झाला होता त्यामध्ये बरीचशी मंडळी आपल्यापैकी त्या वाढदिवसाला उपस्थित होती नागेवाडीमध्ये तुमच्या गावामध्ये झालेला वाढदिवस आणि आज इथं विठ्ठलनगरीमध्ये होताना आजचा वाढदिवस त्याच्यामध्ये संग्रामा जमीन आसमानचा फरक आहे आज इथं बसायला जागा नाही खर तर हे जे तुमच्यावरचं प्रेम आहे या लोकांनी दाखवलेलं त्या कदाचित या सगळ्या प्रेमामुळे आपण जे काय काम केलं आहे या समाजासाठी या समाजाच्या जनजागृतीसाठी त्याच्यामुळेच आपल्याला बीजेपी ओबीसी बीजेपी बहुजन परिषदेच्या राज्याच्या सरचिटणीसपदी निवड झाली खर तर मी पण सरचिटणीस आहे खानापूर तालुक्यामध्ये राज्यस्तरावरची खर तर दोन पदं मिळाली मला पण सरचिटणीस पदाचा बहुमान मिळाला आणि काम केलेल्या माणसाला निश्चितपणाने शब्बीरभाई अन्सारी तसंच आगोणजी खरमाडे तसं कल्याणजी दळेसर आणि या विभागाचे युवा नेतृत्व माननीय वैभव दादा तसेच उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे संजय उभुदे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ मला काही नाव माहीत नाही या वाढदिवसानिमित्त वाढदिवसा असून सुद्धा आज नानाची राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्या हा एक अतिशय चांगली गोष्ट ओबीसी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने एक महाराष्ट्राचं मोठं पद त्यांच्या त्यांच्यासाठी या ओबीसी समाजाची सेवा करण्यासाठी मिळाले त्यासाठी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो तसं नानाच्या वाढदिवसानिमित्त सर्व बहुजन समाज आपण एकत्र येऊ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आला मी सुद्धा नानांच्या बरोबरीनं माझ्या संघटनेचं काम करत असताना नानांनी बऱ्याच वेळेला आम्हाने सुद्धा मदत केलेली आहे नानांचा स्वभाव अतिशय मनमिळावा असल्यामुळे आणि नाना सगळ्यांना सामावून घेणारा माणूस असल्यामुळे नानाचं ना आमचं सुद्धा जवळचं घनिष्ठ संबंध आहे सर्वांचा एक नागेवाडीमध्ये आमच्या कुटुंबावर जे एक प्रकार झाला त्यामध्ये सुद्धा नानांनी गावाचा विचार न करता आमच्या बाजूने राहिले त्याबद्दल मी रामजी समाजाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो कारण ओबीसी समाजाचं काम करत असताना सुद्धा त्या गावावर अन्याय गावावर आमच्या कुटुंबावर अन्याय होताना काही राजकीय नेत्यांचा ओबीसी समाजाच्या नेत्यांच्यावर दबाव येतो परंतु तो दबाव सुद्धा झुगारून त्या व्यक्तीनं आमच्या समाजासाठी भरपूर वेळ दिला अशी
माणसं ओबीसी समाजात काम करणारी असली नुसती नावापुरती संघटनेची पदवी देणारी माणसं, परंतु खरा काम करणारा ओबीसीचा हा माणूस आपल्या सांगली जिल्ह्यातनं अतिशय धडाडीचा कार्यकर्ता आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचा हा कार्यकर्ता असून आज महाराष्ट्रात त्यांचं नावलौकिक ओबीसी समाज संघटनेतलं होत आहे. त्याबद्दल मी इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्या रामोजी समाजाचे मला वाटते निंबाळजी संघटना त्यांच्याकडेच आहे, कारण सगळेच रामोजी नुसता नावाला संस्थापक आहे, वापर तुम्हीच करता या विटा खानापूर तालुक्यात. त्यामुळे काही लोकांच्या राजकीय अस्तित्व घंटाळण्याचं काम नादा दादा तुम्हाला आता बोलूनच टाकतो, कारण बरंच काम नानांच्या अवलंबून आहे. कारण आमच्या समाजातली बरेच कार्यकर्ते उसाळ्याच्या रक्ताचे असल्यामुळं तसा समाज आमचा पाहिला तर उसाळ्याच्या रक्ताचा थोडं वेगळ्या मार्गाने वापर होतो, पण योग्य दिशा या तालुक्यामध्ये नानाने आमच्या समाजाला द्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि नानांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबाकडून आणि सर्व रामोजी समाजाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.